बघा किती छान कलर आले आहेत आणि सर्व कलर हे नॅचरल आहे, एकही आर्टिफिशियल कलर वापरला नाही मी बाहेरचा. ही जी टूटी फ्रुटी आहे ही नॅचरल कलरपासून तयार केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नॅचरल कलर कशी यूज केले आहे ते टूटी फ्रुटीसाठी. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग. आपण आज बनवूया टूटी फ्रुटी कच्च्या पपईपासून. मी इथे एक कच्ची पपई घेतली आहे, आपण आता हिला सोलून घेऊया. वर स्वच्छ धुऊन कोरडी करून घेतली. झाली आहे पपई सोलून, कट करून घेते. बी काढून घेते. हे बघा अशी कट करून घेते चौकोनी आकारात. पाणी उकळून घेतलंय मी, त्यामध्ये थोडंसं अगदी चुटकीभर मीठ घालते. पपई कट करून घेतलाय पूर्णपणे. बघा छोटे छोटे क्यूबच्या आकारात कट केलंय. कट करून धुवून घेतला स्वच्छ पाण्यामध्ये घालते. पाच ते सात मिनिटं ही पपई शिजून घ्यायची आपल्याला. झाकून ठेवते. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आहे. 7 मिनिटांनंतर पपई शिजून झाली आहे. हे बघा काढून घेते मी. गाळणीवर काढून घेतली. दुसरा कलर आपण बीटचा वापरणार आहे, त्यासाठी मी बीट सोलून घेते. पेस्ट बनवून घेते याचे. झाले आहे पेस्ट काढून, गाळून घेऊया आपण. थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवली होती मी, आणि आपण याला शिजवतो ना त्यावेळेस याच्यातला कच्चापणा निघून जातो. टूटी फ्रुटीला छान स्वाद येतो. मग बीटचा ज्यूस उकळला आहे, त्यामध्ये साखर घालते मी 1.5 चमचा. पपई घालते. बघा किती छान कलर आला आताच. वाळल्यानंतर अजून डार्क होईल हा कलर. 1-3 मिनिटं शिजून घ्यायचं हे पाणी आटेपर्यंत, म्हणजे बीटरूटचा कच्चापणा पण निघून जातो आणि साखरातला जो गोडपणा आहे तो टूटी फ्रुटीमध्ये येतो. झाकण न ठेवता शिजवायचं याला. आता आपण पिवळ्या कलरची टूटी फ्रुटी करूया, त्यासाठी मी पाणी घेतलं आहे थोडंसं. झाकण ठेवते.
पानी उकळला आहे, यामध्ये हळद घालते एक चमचा। हळदीचं पाणी चांगलं उकळलं आहे, त्यामध्ये साखर घालते मी 2 चमचे। पिवळा कलर दिसतोय, पण हळदीचा जो कच्चापणा आहे तो उग्र स्मेल आहे तो निघून जाण्यासाठी याला पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे, नंतर साखर टाकायची। लाल कलरची टूटी फ्रुटी जवळपास तयार झाली आहे, हे बघा छान कलर पण आला आहे। थोडंसं पाणी राहिलं आहे, थोडं पाणी संपलं की मग आपण याला सुकायला ठेवू प्लेटमध्ये। थोडंसं पाणी घेतलं आहे मी 1 कप भर, त्यामध्ये 1 चमचा साखर टाकते आणि राहिलेली पपई टाकून देते। हलका ऑरेंज कलर तयार झाल्याचा, मस्त कलर आला आहे बीटरूटच्या टूटी फ्रुटीला। सुकल्यानंतर अजून डार्क होईल। मी आता हे ताट फॅनच्या हवेत सुकवून घेते आणि याचं पूर्ण पाणी निघाल्यानंतर आपण याला स्टोअर करून ठेवूया। ही नॅचरल कलरची टूटी फ्रुटी आहे। जर तुम्ही पूर्णपणे कच्चा पपई वापरला जो अगदी पांढरा आहे तर तुमची पांढरी तयार होईल। माझा पपई थोडा आणल्यानंतर 4-5 दिवस गेले होते म्हणून थोडा पिकल्यासारखा झाला होता हलका, पण छान कलर आलाय हा। पण अशा प्रकारे आपली टूटी फ्रुटी तयार झाली आहेत। मी आता सुकायला ठेवते, नंतर तुम्हाला दाखवते। टूटी फ्रुटी तयार झाली आहेत, हे बघा ही बीट जी आहे डार्क मरून कलर आला याला, आणि ही हळदी जी आहे ज्यामध्ये हळदीचा उग्र पण अजिबात नाही लागत आहे। आणि ही ऑरेंज कलरची नॅचरल आहे, टूटी फ्रुटी तयार झाली आहेत, हे बघा मस्त कलर आला आहे टूटी फ्रुटीला। हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, 6 महिन्यासाठी राहते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर। दोन दिवस झाले आहेत टूटी फ्रुटी सुकून मी इथं काढून घेतली आहे बाउलमध्ये, बघा किती छान तयार झाली आहे। तुम्ही पण बनवून बघा घरातील केक, आईस्क्रीम किंवा कुठला पण आपण एखादा स्वीट पदार्थ करतोय त्याचे आपल्याला गार्निशिंगसाठी वापरू शकतो। आपण जे बाहेरून टूटी फ्रुटी आणतो त्यामध्ये फ्रूट कलर यूज केलेले असतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात। अशा प्रकारे टूटी फ्रुटी घरी तयार करा आणि नॅचरल कलरपासून तयार केलेली टूटी फ्रुटी शरीरासाठी अजिबात हानिकारक नसते, कारण यामध्ये आपण बीट आणि हळद वापरलेली आहे। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।